नमस्कार मैत्रिणींनो, सासू सून किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पोह्याचं स्टफिंग बनवून मिरची भजी ही रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही इथं पाहू शकता। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी दोन तुकडे आल्याचे, दोन लसणाचे आणि थोडेसे धणे हे सगळं मी कुटून घेणार आहे। जिरे आणि एक दीड मिरचीचे तुकडे आहेत, थोडेसे मी हे आता जाडसर कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये। मी इथं एक छोटी वाटी पोहे आणि एकच बटाटा घेतलेला आहे उकडून। आता पोहे आपण स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊया आणि एक 5 मिनटं भिजत ठेवूया। तुम्ही पाहू शकता इथं मी पोहे धुवून घेतलेले आहेत। आता हे पोहे 5 मिनटं भिजेपर्यंत आपण बटाटा स्मॅश करून घेऊया। बटाटा ही इथं मी स्मॅश करून घेतलेला आहे। आता पोहेही आपण हाताने थोडेसे कुजकरून घेऊया। असे त्याचा थोडासा लगदा करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत। आपण जे मिरचीचा ठेचा करून घेतला होता तो टाकलेला आहे। मिरची, धणे, जिरे याचा आपण ठेचा करून घेतला होता। थोडीशी हळद, इथं मी मिरची घातली आहे त्यामुळं मी इथं तिखट घालणार नाही आहे। थोडंसं हिंग, मीठ, आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे। आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। आणि थोडीशी कोथिंबीर आहे। आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये इथं तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता। चला तर आपलं इथं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता मी अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आता मध्ये चिरून आतल्या बिया ज्या असतात त्या पण काढून टाकायच्या आहेत इथं। आतल्या बिया काढून टाकूया। अशा सगळ्याच मिरच्या मी आता इथं कट करून घेतल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि आतले सगळे बिया काढून टाकलेले आहेत। आता त्यामध्ये आपण हे स्टफिंग भरूया। मिरच्यामध्ये आपण जे केलेलं स्टफिंग होतं ते आता सगळं भरून घेऊया यामध्ये। आतपर्यंत व्यवस्थित भरायचं आहे। आता मी या सगळ्या मिरच्या भरून घेते। तुम्ही पाहू शकता इथे सगळ्या मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत। आता आपल्याला बेसनचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। इथं मी 2 पळ्या बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी 1/2 चमचा मिरची पावडर, हळद 1/2 चमचा, थोडासा ओवा क्रश करून टाकूया। आणि थोडासा हिंग, डाळीचे कोणतेही पदार्थ असले तरी त्यात ओवा आणि हिंग टाकत जावा, म्हणजे ते पचनाला बरे पडतात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बॅटर तयार करून घेऊया भजीचे। थोडंसं फेटून घेऊया। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि परत एकदा फेटून घेऊया हे बॅटर। आता मी इथं तेल ठेवलेलं आहे तापायला। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ही अशी मिरची बुडवून तेलामध्ये सोडायची आहे।
ही रेसिपी मैत्रिणींनो नक्की घरी ट्राय करून बघा. पोह्याचं स्टफिंग करून खूप छान लागतात ह्या मिरच्या. दोन्ही साईडनी आपण छान तळून घेऊया याला. तुम्ही या मिरच्या हिरवी चटणी सॉस बरोबरही खाऊ शकता. आपल्या इथं मिरची भजी आता तयार झाले आहेत, तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता इथं बघा, मिरची भजी आपली तयार झालेली आहेत. धन्यवाद.